हाय फ्रेंड्स, ई मैथ्स ट्यूटोरियल या यूट्यूब चैनल वर आपले सर्वांचे स्वागत। फ्रेंड्स, आज अपन या वीडियो मध्ये ब्रिज कोर्स स्टैंडर्ड 9 सब्जेक्ट मैथमेटिक्स या सब्जेक्ट ची पोस्ट टेस्ट सॉल्व करणार आहोत। अपन जर या चैनल वर नवीन असाल किंवा चैनल सब्सक्राइब केले नसेल तर चैनल सब्सक्राइब करा, लाइक करा, तसेच शेयर करायला विसरू नका। सो फ्रेंड्स, आपण या अगोदर प्री टेस्ट सॉल्व केलेली आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये पोस्ट टेस्ट सॉल्व करणार आहोत। क्वेश्चन नंबर वन या टेस्टला टोटल मार्क्स आहेत 25। ओके, क्वेश्चन नंबर वन इज चूज द करेक्ट अल्टरनेटिव आंसर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन। फर्स्ट सब क्वेश्चन, आउट ऑफ द फॉलोइंग डॉट डॉट इज अ रैशनल नंबर। सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी, बिकॉज 3 इज अ रैशनल नंबर, रिमेनिंग नंबर्स आर इरैशनल नंबर्स। सेकेंड, इफ द मेजर्स ऑफ टू एंगल्स ऑफ ट्राइंगल्स आर 30 डिग्री 40 डिग्री देन फाइंड द मेजर्स ऑफ इट्स थर्ड एंगल। वी नो दैट सम ऑफ द मेजर्स ऑफ एंगल्स ऑफ अ ट्राइंगल्स इज 180। अपने माहित आहे ट्राइंगल्सच्या जे 3 एंगल्स असतात, तर 3 एंगल्सचे ऍडिशन किती येते? 180। सो 30 प्लस 40 70। सो 180 मायनस 70 आपण केले, 180 मायनस 70, सो ॲन्सर इज 110। ओके, म्हणजे थर्ड अँगल किती डिग्रीचा असेल? तो 110 डिग्रीचा। सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन। ओके, फर्स्टमध्ये करेक्ट ऑप्शन कोणता होता? सी होता। ओके, थर्ड, इन अ राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ द मीडियन ड्रॉन ऑन द हायपोटेनियस इज हाफ ऑफ द लेंथ ऑफ द हायपोटेनियस। सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी। नेक्स्ट 7th root of 128 is 2. So correct option is C. 5th, measure of circle is 360 degree. So correct option is D. So next question number 2, 6 marks. First sub question, write the rational number 22/3 in decimal form. आता या नंबरला आपण डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया। राईट द रॅशनल नंबर्स 22/3 इन डेसिमल फॉर्म। सो आपल्याला 22 3 ने डिवाइड करायचं आहे। सो या प्रकारे डिवाइड करू शकता तुम्ही, 3 7 21। सो 22 - 21 इज 1, पॉईंट 1 वरती आपण 1 0 घेतलेला आहे। सो 3 3 are 9 3 3 are 9। सो 10 - 9 इज 1, अगेन या ठिकाणी 1 0 घ्या। 10 3 are 9 10 - 9 इज 1, टेक 0, 10 3 are 9 1। हा 1 म्हणजेच हीच हाच नंबर पुन्हा पुन्हा काय होतो, रिपीट होतोय। सो देअर फोर 23/3 इज ॲन्सर इज वॉट 7.333 डॅट डॉट 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 मीन्स हा 3 नंबर पुन्हा पुन्हा काय होतोय, रिपीट होतोय। ओके, सो 22/7 इज इक्वल टू, इट कॅन बी रेड 7.3 रिकरिंग। ह्या 3च्या आपण हेडवरती एक डॉट ठेवलेला आहे। ओके, हा डॉटचा मिनिंग आहे रिकरिंग, हा 3 नंबर्स हा रिकरिंग आहे। ओके, सो आपण 23/3 इज इक्वल टू 7.3 रिकरिंग, हे याचं डेसिमल फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे। सो सेकंड सब क्वेश्चन, फ्रॉम द एडजॉइंग फिगर फाइंड मेजर एंगल एक्स झेड डब्ल्यू। आपला हा एक्स झेड डब्ल्यू एंगल काढायचा आहे। सो मेजर एंगल एक्स झेड डब्ल्यू इज इक्वल टू एक्स झेड डब्ल्यू इज इक्वल टू मेजर एंगल एक्स प्लस मेजर एंगल
Why? Because the measure of exterior angles of a triangle is equal to the sum of the measures of its remote interior angles. ओके हा जो एक्सटेरियर एंगल या एक्सटेरियर एंगल से रिमोट इंटीरियर एंगल को एंगल एक्स एंड एंगल वाय सो इज इक्वल टू एंगल एक्स इज ऑट 80 degrees एंगल वाय इज इक्वल टू 70 degrees सो 80 प्लस 70 इज इक्वल टू 150 degrees. हेच एक्झाम्पल आपण सेकंड मेथडने सॉल्व करूया. इन ट्रायंगल एक्स वाय झेड इन ट्रायंगल एक्स वाय झेड अँगल एक्स प्लस अँगल वाय प्लस अँगल झेड इज इक्वल टू 180. वी नो दॅट सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. आपण ह्या थ्री ट्रायंगलची ॲडिशन केली तर किती येते? 180 degrees येते. सो देअरफोर एक्स प्लस एंगल वाय प्लस एंगल झेड इज इक्वल टू 180. एंगल एक्स इज 80. एंगल वाय इज 70 degrees प्लस एंगल झेड इज इक्वल टू 180. सो 80 प्लस 70 इज 150. एंगल झेड मीन्स वॉट? एंगल एक्स झेड वाय. आपण झेडचं नेम कसं केलं आहे? एंगल एक्स झेड वाय. ओके सो 150 ह्या साईडला घ्या, मायनस होतील. सो एंगल मेजर अँगल एक्स झेड वाय इज इक्वल टू 180 मायनस 150. सो एंगल एक्स झेड वाय इज इक्वल टू 30. सो नेक्स्ट आपल्याला अँगल फाईंड करायचा आहे एक्स झेड डब्ल्यू. ओके हे दोन्ही अँगल्स एकाच लाईनवरती आहेत, म्हणजे हे दोन्ही अँगल्स लिनियर पेअर्समध्ये आहेत. सो अँगल एक्स झेड वाय प्लस अँगल एक्स झेड डब्ल्यू इज इक्वल टू 180 बिकॉज अँगल्स इन अ लिनियर पेअर. जे अँगल्स लिनियर पेअरमध्ये असतात ते सप्लिमेंटरी असतात, म्हणजे ते दोन्ही अँगल्सची ॲडिशन किती येते? 180. अँगल एक्स झेड वाय इक्वल 30 प्लस मेजर अँगल एक्स झेड डब्ल्यू इज इक्वल टू 180. हे 30 या साईडला घ्या, मायनस होतील. सो देअरफोर मेजर अँगल एक्स झेड डब्ल्यू इज इक्वल टू 150. अंडरस्टूड? सो नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल. इन अ सर्कल विथ सेंटर ओ राईट द नेम ऑफ एनी वन मेजर आर्क. मेजर आर्क आपण या प्रकारे मेजर आर्कचे नेम लिहिता येतील. सो आर्क बी ए सी, आर्क बी ए सी अँड सेकंड आर्क बी सी ए. आपल्याला फक्त वन नेम लिहायचं. ओके राईट एनी, राईट द नेम ऑफ एनी वन मेजर आर्क. आपण या ठिकाणी दोन मेजर आर्कचे नेम लिहिलेले आहेत, तुम्ही त्यापैकी वन नेम लिहू शकताय. सो नेक्स्ट एक्झाम्पल फोर्थ. ॲड इन फर्स्ट ब्रॅकेट 2x² प्लस 3x प्लस 7 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सेकंड ब्रॅकेट 3x² प्लस 2x मायनस 5. म्हणजे आपल्या ह्या पॉलिनोमियलची आपल्याला ॲडिशन करायचे. तुम्ही दोन मेथडने ॲडिशन करू, व्हर्टिकली अँड हॉरिझॉन्टली. ओके या मेथडने तुम्ही ॲडिशन करू शकता, या मेथडने ॲडिशन करू शकता. कोणत्याही जी मेथड इझी वाटेल त्या मेथडने तुम्ही ॲडिशन करू शकता. आता या मेथडने बघूया. 2x² प्लस 3x प्लस 7 फर्स्ट पॉलिनोमियल, सेकंड इज व्हॉट? 3x² प्लस 2x मायनस 5. सो 2x² प्लस 3x² इज 5x², 3x प्लस 2x 5x प्लस 7 मायनस 5, 7 मायनस 5 इज 2. सो आन्सर इज 5x² प्लस 5x प्लस 2. सी हियर द व्हर्टिकल मेथड्स. 2x² प्लस 3x प्लस 7 प्लस 3x² प्लस 2x मायनस 5. ब्रॅकेट ओपन करा, या ठिकाणी ब्रॅकेट ओपन केलेलं आहे. नेक्स्ट 2x² लाईक टर्म आपल्याला एकत्र लिहायचे. सो 2x² प्लस 3x² 3x प्लस 2x. ओके नेक्स्ट 7 मायनस 5. 2x² प्लस 3x² 5x² 3x प्लस 2x 5x 7 मायनस 5 2. ओके दोन्ही मेथडचे आन्सर सेमच आहे. ओके सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड स्टेट द टेस्ट बाय विच ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो आन्सर इज एस 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 टेस्ट. आन्सर इज एस एस टेस्ट. सो पी क्यू कॉन्ग्रुएंट टू टी यू, QR congruent to TS and PR congruent to US. So therefore test of congruent is SSS test. So next question number 6. Angle P and angle Q are supplementary angles of each other
If measure of angle Q is 80 degree, then find measure of angle P. So angle P and Q are supplementary angles. So therefore, angle P plus Q is equal to 180. Supplementary angles means दोनों angles की addition कितने होते हैं 180 degree. So P plus Q is equal to 180. Angle Q is equal to 80. So Q की value add करने put करा. So P plus angle 80 plus 180. 80 यहाँ side लगे हैं minus होते हैं. So 180 minus 80 is equal to 100. So angle P is equal to 100 degree. So next question number third. 8 marks. First sub question. So the numbers root 2 on the number line. आता अपन number line वरती root 2 हा number show करूया. आता अपन root 2 number line वरती show करूया. त्यासाठी या प्रकारे तुम्हाला एक line draw करा. Line वरती 0 1 2 मी 4 cm is equal to 1 unit distance घेतले. 0 to 1 पर्यंत distance किती आहे 4. 4 cm is equal to 1 unit. Okay. So therefore 8 cm is equal to 2. तुम्ही 3 cm घेऊ शकता, 5 cm घेऊ शकता. Okay. हे तुमच्यावर डिपेंड असेल. Okay, 4 cm is equal to 1 घेतलेला आहे. So 8 is equal to 2. Okay. So 0 to 1 हे डिस्टन्स किती आहे 4 cm आहे. 1 to 8 हे अगेन 4 cm आहे. तुम्ही 5 cm घेतला तरी हरकत नाही, पण लिहिता नाही या ठिकाणी 1 and 2 या प्रकारे लिहायचं आहे. सो नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी 1 मधून परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. या लाईनला परपेंडिक्युलर एक रे ड्रॉ करायचं आहे. त्या ठिकाणी 1 मधून 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करा. ओके, 1 आणि हा पॉईंट जॉईन करा. या ठिकाणी हा मार्क केलेला पॉईंट जॉईन करून घ्या. या प्रकारे आपण हा परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. सो नेक्स्ट टेक कंपास. कंपास घ्या आणि पॉईंट 1 वर घ्या आणि आपल्याला डिस्टन्स किती 0 टू 1 म्हणजे डिस्टन्स किती घेतले 4 सेंटीमीटर. कारण का घेताना 4 पण हे किती आपण समजले 1 युनिटच आहे. कारण का हे आपण 4 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट डिस्टन्स घेतलेलं आहे. सो नेक्स्ट हे डिस्टन्स घेऊन आपल्याला ह्या परपेंडिक्युलर लाईनवरती या प्रकारे आर्क ड्रॉ करा. ओके, नेक्स्ट त्यानंतर कंपासचा स्टील पॉईंट 0 वर पुट करा आणि पेन्सिल या ठिकाणी आर्कवरती पुट करा. ओके, सीयर आणि या प्रकारे हा आर्क ड्रॉ करा. हा आर्क लाईनला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतोय तो पॉईंट कोणता आहे? रूट 2. अंडरस्टूड? सो आपण ह्या नंबर लाईनवरती हा रूट 2 आपण शो केलेला आहे, प्लॉट केलेला आहे. सो नेक्स्ट हा पॉईंट आणि हा 0 जॉईन करा. सेकंड, इन द फिगर लाईन एल पॅरलल टू लाईन एम. लाईन एल पॅरलल टू लाईन एम. लाईन एन इज देअर ट्रान्सवर्सल. सो देअरफॉर फर्स्ट इफ मेजर अँगल सी इज इक्वल टू 60 देन मेजर अँगल बी इज इक्वल टू फाइंड करायचे. सी आर सी अँड बी आर अल्टरनेट अँगल्स अँड अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रंट. ओके, म्हणजे सी अँड बीचे मेजर काय असेल? इक्वल असेल. सो देअरफॉर मेजर अँगल सी इज इक्वल टू मेजर अँगल बी बिकॉज ऑफ अल्टरनेट अँगल्स. दोन्ही अँगल इक्वल्स असणार. सो सी इज इक्वल टू 60, ऑफकोर्स बी इज इक्वल टू 60 डिग्री. बीचे मेजर किती फाईन केले आपण? 60 डिग्री. सो नेक्स्ट सेकंड, स्टेट विच टाईप ऑफ पेअर बी अँड अँगल ए इज. अँगल ए अँड बी कोणत्या टाईपचे अँगल्स आहेत? ते अँगल बी अँड ए आर दी करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, सो नेक्स्ट थर्ड, इन अ सर्कल विच सेंटर ओ सेग ए बी इज अ कॉर्ड अँड लेंथ AB is equal to 8 cm. Say OP perpendicular to chord AB. OP is equal to 3. Then find. First, O and A join karunga. Jaha triangle form hoil. Okay. So next, in triangle, in a circle with center O. In a circle with center O. Say AB is a chord and say OP perpendicular to chord AB. It is a given. हे सर्व given मध्ये आहे. So OP perpendicular to AP. So आपल्याला एक property माहित आहे. A perpendicular drawn from center
to the chord, it bisects the chord. Okay, a perpendicular drawn from center bisects the chord. अपन सेंटर मधून कॉर्ड वरती जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो कॉर्डला बायसेक करतो, म्हणजे कॉर्डचे टू इक्वल पार्ट्स मध्ये, कॉर्डला टू इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. सो देअरफॉर एपी इज इक्वल टू पीबी. सो देअरफॉर एपी इज इक्वल टू हाफ ऑफ द एबी. हा एपी, हा एबीचा काय असेल, हाफ असेल. सो हाफ एबी इज व्हॉट, 8. एबी इज इक्वल टू 8. सो 2 वन झा 2 4 झा. सो एपी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. सो नेक्स्ट ट्रायंगल ओपीए. Triangle OPA, angle P is equal to 90. So therefore, using Pythagoras theorem, OA square is equal to OP square plus AP square. Hypotenuse square is equal to one side square plus other side square. OP is equal to 3 square. AP is 4. So 4 square, 3 square is 9. 4 square is 16. So therefore, OA square is equal to 25. Taking square root of OA square is OA, and square root of 25 is 5. So therefore, radius of the circle is 5. Here OA is the radius. So therefore, radius of the circle is 5 centimeter. Understood? Next. Sub-question 4. Expand x plus y bracket square. सो हे एक्सपांड करता आपण फॉर्म्युला कोणता अप्लाय करणार आहोत, तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सो हिअर ए इज इक्वल टू एक्स, बी इज इक्वल टू 2y. ओके, सो ए स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर, 2ab, 2 इंटू ए इज एक्स, बी इज 2y, प्लस बी स्क्वेअर मीन्स 2y स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर 2 इंटू 2 4xy, दॅट इज 4xy. 2 स्क्वेअर इज 4, y स्क्वेअर इज y स्क्वेअर. So answer is x square plus 4xy plus 4y square. So next, question number 4. Solve the following sub question, 6 marks. First sub question, construct the quadrilateral KING such that KI is equal to KG is equal to 6 cm, IN is equal to IGN is equal to 4.5 cm and IG is equal to 7.5 cm. आता दिलेल्या माहितीवरून आपण क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करूया. फर्स्ट आपण रफ फिगर ड्रॉ करूया, म्हणजेच आपल्याला क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करायला इझी जाईल. या प्रकारे आपण ही रफ फिगर ड्रॉ केलेली आहे. के आय एन जी के आय के जी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, आय एन जी एन इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर अँड आय जी इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर. सो फर्स्ट आपण सेग आय एन 4.5 सेंटीमीटरची ड्रॉ करून घेऊया. फर्स्ट ड्रॉ आय एन इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. आय एन आपण ड्रॉ केलंय 4.5. सो नेक्स्ट जी एन इज इक्वल टू 4.5. सो टेक आपण कंपासमध्ये 4.5 मेजर करून घ्या. ओके, मेजर करून मी घेतलंय 4.5. हे पण डिस्टन्स 4.5 सेंटीमीटर आहे. सो 4.5 सेंटीमीटर मेजर करून घ्या आणि या साईडला काय करा, एक आर्क ड्रॉ करा. ओके, हा आर्क ड्रॉ केलाय. सो नेक्स्ट आय जी इज इक्वल टू 7.5. सो 7.5 कंपासमध्ये मेजर करून घ्या. डिस्टन्स 7.5 सेंटीमीटर मेजर केलेला आहे. ओके, नेक्स्ट स्टील पॉईंट, हा पॉईंट आय वरती पुट करा आणि हा जो अगोदर आपण जो आर्क ड्रॉ केले त्या त्याला काय करा, कट करा. ज्या ठिकाणी हा आर्क कट होतोय तो पॉईंट मार्क करा. हा पॉईंट कोणता आहे, पॉईंट जी. सो नेक्स्ट जी एन अँड जी आय ड्रॉ करा. जी एन अँड जी आय आपण ड्रॉ केले. नेक्स्ट कंपासमध्ये डिस्टन्स किती घ्या, 6 सेंटीमीटर. के आय इज इक्वल टू 6. आता 6 सेंटीमीटर मेजर करून घ्या. हे 6 सेंटीमीटर मेजर केलेलं आहे. सो नेक्स्ट आय वरती हा पॉईंट ठेवा आणि या साईडला आर्क ड्रॉ करा. सो नेक्स्ट हे डिस्टन्स सुद्धा किती आहे, 6. सो जी वरती स्टील पॉईंट पुट करा आणि जो या साईडला जो आर्क ड्रॉ केला त्याला काय करा, कट करा. हे दोन्ही आर्क ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहे तो पॉईंट कोणता आहे, तो पॉईंट आहे के. सो नेक्स्ट के जी अँड के आय जॉईन करा.
या प्रकारे हा क्वाड्रिलेटरल के आय एन जी आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे. ओके अंडरस्टूड. सो नेक्स्ट क्वेश्चन इज सब क्वेश्चन सेकंड. मल्टीप्लाय अँड राईट द डिग्री ऑफ द प्रोडक्ट. टू पॉलिनोमियल्स आहेत आणि टू पॉलिनोमियल्स आपल्याला मल्टीप्लाय मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो फर्स्ट ब्रॅकेट इन टू सेकंड ब्रॅकेट. सो फर्स्ट ब्रॅकेटमधले ईच टर्मने आपण सेकंड टर्मला मल्टीप्लाय करणार आहोत. फर्स्ट टर्ममधील प्रत्येक टर्मने आपण सेकंड टर्मला मल्टीप्लाय करणार. सो एक्स स्क्वेअर इंटू सेकंड टर्म मायनस फोर एक्स इंटू सेकंड टर्म अँड एट इंटू सेकंड फर्स्ट टर्म इंटू सेकंड ब्रॅकेट मायनस फोर इंटू सेकंड ब्रॅकेट अँड एट इंटू सेकंड ब्रॅकेट. ओके. सो नेक्स्ट एक्स स्क्वेअर इंटू एक्स एक्स स्क्वेअर इंटू मायनस वन. एक्स स्क्वेअरने ह्या ब्रॅकेटमधल्या टर्म्सला आपल्याला मल्टीप्लाय केलेला आहे. सो नेक्स्ट मायनस फोर एक्स इंटू एक्स मायनस फोर इंटू मायनस वन. नेक्स्ट एट इंटू एक्स एट इंटू मायनस वन. एक्स स्क्वेअर इंटू एक्स एक्स क्यूब. एक्स स्क्वेअर इंटू मायनस वन मायनस एक्स स्क्वेअर. मायनस फोर एक्स इंटू एक्स मायनस फोर एक्स एक्स स्क्वेअर. मायनस फोर एक्स इंटू मायनस वन मायनस मायनस गेट प्लस दॅट इज प्लस फोर एक्स. एट इंटू एक्स एट एक्स एट इंटू मायनस वन मायनस एट. ओके. सो नेक्स्ट एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स स्क्वेअर सेम साईन ॲडिशन सो दॅट इज मायनस फाय एक्स स्क्वेअर. फोर एक्स प्लस एट एक्स ट्वेल्व एक्स मायनस एट. सो डिग्री इज इक्वल टू थ्री. सो हायेस्ट पॉवर इज वॉट थ्री. सो डिग्री इज इक्वल टू थ्री.